शिरोळ परिसरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे. नृसिंहवाडीत नारळी पौर्णिमेनिमित्त गर्दी, भक्तांनी घेतलं दर्शन, खंडग्रास चंद्रग्रहणाची छाया. शिरोळ आणि परिसरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरं झालं. बहिणीच्या भेटीला भाऊ आणि भावाच्या आठवणीत बहीण या आनंदात शिरोळ येथील राखी स्टॉलवर मोठी उलाढाल झाली. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यातच ग्रहण, तरीही मोठा उत्साह दिसून आला. शिरोळ गणेशवाडी नृसिंहवाडी परिसरात राखी स्टॉलवर गर्दी आढळून आली. यंदा फॅन्सी राखींची मागणी अधिक दिसून आली. बहिणीच्या भेटीला भाऊ आणि काही ठिकाणी भावाच्या भेटीला बहीण असंही चित्र पाहायला मिळालं. नृसिंहवाडीत नारळी पौर्णिमेनिमित्त भक्तांनी श्री दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं. पश्चिम वाहिनी कृष्णाकाठी भक्तांनी मंदिरात चांगली गर्दी केली होती. कृष्णाघाटावरील मार्तंडेश्वर मंदिरातही गर्दी होती. भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतलं. ग्रहणाची छाया आजच्या सणावर दिसून आली, पण काहींनी ही छाया बाजूला ठेवून सण आनंदात पार पाडला. शिरोळ तालुक्यात राखी पौर्णिमा दांडग्या प्रमाणात उत्साहात साजरी झाली. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार. मी ओंकार पाटोले. आमचं दत्तकृपा जनरल स्टोअर्स कुरुंदवाडीचं दुकान आहे. आमच्याकडे राखीमध्ये आणि इतर सिजनेबल आयटममध्ये भरपूर व्हरायटी असते. राखी गेली आम्ही कित्येक वर्ष विकतोय. लेडीजसाठी भरपूर व्हरायटी, दरवर्षीचा फ्रेश माल, रेट कमीत कमी, खड्यामध्ये व्हरायटी मिळेल. कलकत्ता राखी, इतर भरपूर व्हरायटी असते आपल्याकडे. आणि स्टोनमध्ये भरपूर व्हरायटी असते. रेट सगळ्या इतर याच्यापेक्षा एकदम रिजनेबल रेट असतात. व्हरायटी भरपूर असल्यामुळे ग्राहकांचा भरपूर कल आहे आणि व्हरायटी सुद्धा भरपूर आहे आमच्या. दादा, मध्यभागी चायना राख्यांची बरीच म्हणजे या ठिकाणी चुळबुळ चालू होती आपल्या महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीच्या राख्या तुमच्या दुकानामध्ये कधी विकल्या काय? आम्ही चायनाची राखी कधीही ठेवलेली नाही आणि मी ठेवायची सुद्धा आमची इच्छा नाही आहे. कारण भारतामध्ये लघुउद्योग हे भरपूर प्रमाणात चालायला पाहिजे, त्यामुळे भारतीय लघुउद्योगांचीच भरपूर व्हरायटी ठेवलेली आहे. चायनामध्ये आम्ही लक्षच घातलेलं नाही आहे. GST मुळे या नव्या करामुळं या राख्यांच्यावरती काय परिणाम झालेले दिसतात काय? नाही, GST चा याच्यावर काही परिणाम झालेला नाही आहे. रेट आहे ते आहे, उलट रेट कमी आहेत आमच्याकडे. आणि GST चा काही प्रभाव पडलेला नाही आहे राखीवरती. 0% असल्यामुळे याच्यावर काही प्रभाव पडलेला नाही आहे. GST म्हणजे चांगल्या पद्धतीच्या आणि चांगल्या प्रतीच्या राख्या मिळत असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकाची संख्या तुमच्याकडे जास्त असते. आमच्याकडे भरपूर आहे. आमच्याकडे 2 रुपयापासून तुम्हाला पाहिजे तिथेपर्यंत व्हरायटी आहे आणि रेट सगळ्यांच्यापेक्षा कमी घेत आहे. स्टोन राखी जर घेतलं तर 5 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे. आज तुम्ही या पाटोकलीच्या स्टेशनरी दुकानासमोर उभे आहात. राख्या मला वाटते बहुतेक राखी खरेदीसाठी आला असाल. काय सांगू शकाल यांच्या शॉपबद्दल? खेड्यापाड्यातले इथे लोक जास्त दुकानदार इथे खरेदी करतात आणि स्वस्त आणि रिजनेबल दरात योग्य राख्या मिळतात. त्याचबरोबर इथं सगळं साहित्य इथं मिळतं, होलसेल दरात मिळतं आणि जास्तीत जास्त ग्राहक यांच्यावर विश्वास आहे या दुकानावर. आणि जास्तीत जास्त पद्धतीनं इथं दुकानदार ही सहकार्य करतात आणि ग्राहक इथं गर्दी भरपूर असते. खरेदी करतात विश्वासानं खरेदी करतात.